क्रिकेटचं देव म्हणून लोकप्रियता मिळालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव कानावर पडताच क्रिकेटचा विचार मनात घोळायला लागतो. जितके वर्षे सचिन खेळला त्याने सर्वांनाच भारावून सोडले. त्याचं करिअर जितकं शानदार होतं तितकी त्याची लव्ह स्टोरीही रोमांचक होती. सचिन आणि अंजली यांची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमाच्या कथानकापेक्षा जराही कमी नाही आहे. अंजली सचिनपेक्षा तब्बल 6 वर्षांनी लहान आहे. क्रिकेटच्या पिचवर धमाल उडवणाऱ्या सचिनच्या प्रेमाच्या पिचवरी खेळ कशी होती हे जाणून घेऊया. अंजली आपल्या आईला रिसीव करण्यासाठी एअरपोर्टला गेली होती. सचिन तिथेच होता. सचिनला एअरपोर्टवर पाहिल्यावर अंजलीने सचिनला ओळखलंही नव्हतं. तेव्हा अंजलीला सचिन खूप क्यूट वाटला होता. एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून नंतर ती सचिनचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धावत गेली. तेव्हाही सचिन खूप लाजळ होता, त्यामुळे काहीही न बोलता तो गुपचूप आपल्या गाडीत जाऊन बसला. तीच त्यांची पहिली भेट होती. अंजली मेडिकल स्टुडंट होती आणि सचिन क्रिकेटमध्ये आपलं नाव उंचावत होता. 1990 हा किस्सा होता. अंजलीला पाहता क्षणीच सचिन तिच्या प्रेमात पडला होता. त्यावेळी मोबाईल फोन नसायचे. अशात अंजलीने मोठ्या मेहनतीने सचिनच्या घरचा नंबर मिळवला. नंतर ती नेहमीच त्याच्या घरच्या नंबरवर फोन करत होती. दोघांचं हे बोलणं नंतर प्रेमात रूपांतर झालं. अंजलीने एका मुलाखतीत सांगितले होते की एकदा सचिनला भेटण्यासाठी ती पत्रकार बनून सचिनच्या घरी गेली. पण ती पत्रकार नसल्याचा संशय सचिनच्या आईला आला, कारण सचिनने कधी कोणत्याही महिला पत्रकारला मुलाखत दिली नव्हती, ना कोणता पत्रकाराच्या घरी आला होता. सचिन चांगलाच लोकप्रिय झाला होता. वेळ अशीच पुढे सरकत होती. कमी बोलणारा सचिन अंजलीसोबत लग्न करण्याचा विषय आईकडे काढू शकला नव्हता. अशात त्याने अंजलीलाच दोघांच्या लग्नाचा विषय काढण्यास सांगितले. सचिनच्या प्रेमाखातर अंजलीने हे पाऊल उचलले आणि ती स्वतः लग्नाचे बोलणे करण्यासाठी सचिनच्या घरी पोचली. अंजली आणि सचिनचा अफेअर साधारण 5 वर्ष चालू होता. नंतर सचिनच्या वाढदिवसाच्या दिवशी 24 एप्रिल 1995 त्यांचा साखरपुडा झाला आणि 1 महिन्यानंतर 23 मे 1995 रोजी त्यांचं लग्न झालं. आहे ना एखाद्या सिनेमासारखी रोमांचक स्टोरी आपल्या लाडक्या सचिनची.